आता आपण हरभऱ्याची भाजी करतोय, हरभऱ्याच्या पाल्याची भाजी. तर साहित्य आधी लिहून घ्या. हरभऱ्याची कोवळी पानं, डाळीचं पीठ, मीठ, हळद, मोहरी, लाल मिरची, तिखट, जिरे, हिंग, बी काढलेले बोरं, गुळ आणि तेल. साहित्य आपलं झालं. आणि हा जो पाला घेतलेला आहे हरभऱ्याचा, तर हा निवडून चिरून घेतलाय बारीक, धुवून घ्यायचा आणि तो त्याच्यावर आंब असते, तर तो जास्त आंबूट लागू नये म्हणून मग त्याच्यामध्ये ते धुवून घ्यायचं व्यवस्थित पाणी, कारण मुळचाच त्याच्यात थोडस मीठ असत ना, आंबूस असतो, आंबूस असतो तो. तर ती एक आणखीन एक काळजी घ्यायची असते भाजी बनवताना, की मीठ थोडस कमीच लागतं या भाजीला. रेग्युलर तुम्ही भाज्या करता त्याला मीठ घालतात, तसं मीठ ह्याला लागत नाही ना, थोडं कमी लागतं, थोडं कमी लागतं. तर हे तुम्ही कशा पद्धतीने करताय? आता आपण पाणी टाकणार आहे. आधी पाणी घालायचं, म्हणजे आधी भाजी शिजवायची. आधी भाजी शिजवायची, मग आपण हा पाला याच्यात टाकू. मग आपण झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिट भाजी शिजू द्यायची. बर, ठीक आहे, शिजवून घेऊया. आपली भाजी शिजली. आता आपण याच्यात डाळीचं पीठ 2 चमचे, थोडं कमीच टाकायचं म्हणजे भाजीची चव लागते. हे चांगलं कालवून घ्यायचं डाळीचं पीठ. बारामती मध्ये जेव्हा आम्ही सारे खवय्ये घेऊन गेलो होतो, तर तेव्हा आम्ही तिथे अनेक असे काय काय प्रकार केले होते. भजी केली होती त्याची, त्याच्यानंतर नॉनव्हेज मध्ये त्याचा वापर केला होता, म्हणजे चिकन आपण करतो ना. अच्छा. तर चिकन मध्ये किंवा किम्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यात सुद्धा हरभऱ्याचा पाला घालून त्यांनी वापर केला होता. ते नॉनव्हेज खात नसल्यामुळे करून नाही बघितलं मी. खात म्हणजे आपले प्रेक्षक खातात, तर त्यांना जर कधी पाले हा पाला जर मिळाला हरभऱ्याचा, तर नक्की ट्राय करून बघा. तेलामध्ये चांगला परतून घेऊन तुम्ही जे सुकं चिकन बनवता, तर त्याच्यामध्ये तो मिक्स केलात तर की वेगळाच फ्लेवर त्याला मिळतो. आता आपण हळद टाकतो याच्यात, तिखट, मीठ, आपण सुद्धा वाळले हे बोरं टाकतोय. हा, वाळलेले म्हणजे असतील तर वाळलेले. आता सीझन चालू आहे म्हणून मी ओले बोरं टाकतीये. बी काढलेले इथे. मस्त लागतील बोरं भाजीमध्ये, कधीच खाल्लेली नव्हती. हे नीट कालवून घ्यायचं आणि आता हे घट्ट झालंय म्हणून मग थोडं पाणी टाकायचं. अजून झालंय. हा, बस मला असं वाटलं त्या मिरच्या आहेत त्या, तर हे बी काढलेले आहेत मी. आता सीझन चालू आहे म्हणून ओली घेतली, नाही मिळत तेव्हा मग वाळलेले घेतले तरी चालतात. आपलं बोरं आंबट असतात आणि भाजी पण आंबट असतात, म्हणून मग थोडासा पाहिजे, थोडासा गुळ. हे शिजू द्यायचं थोडं पीठ. भाकरी बरोबर मस्त लागेल. भाकरी आणि गरम भात, झकास. हे आपण झाकण ठेवायचं की भाजी तयार ना. हो. आणि ह्याला फोडणी करायची. फोडणी करायची. ओके, ठीक. एक आपण डाळीचं पीठ वगैरे लावलंय म्हटल्यानंतर त्याला एक 2-3 मिनिटं वाफ यायला लागेल. ती वाफ येऊ देऊया. भाजी शिजून तयार आहे. आता वरून फोडणी द्यायची चुरचुरीत. तर तेल तापत ठेवले. मोहरी, जिरे, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या. हे थोडं तापलं टाकू का डायरेक्ट होता ना याच्या? हो. चुरचुरीत फोडणी आलेली आहे. अजिबात त्याला असं मी हात लावणार नाही, डिस्टर्ब करणार नाही, कारण की मुरू दे फोडणी त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे, तर याचं साहित्य आणि कृती पटकन घ्या, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल आणि तुम्हाला असा हा हरभऱ्याचा लुसलुशीत पाला दिसेल, त्याचा कसं करायची भाजी, काय करायचं, असं कन्फ्युजन राहणार नाही. देऊन घ्या. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, हरभऱ्याचा कोवळा पाला, बेसन, मीठ, हळद, मोहरी, लाल सुक्या मिरच्या, तिखट, जिरं, हिंग, बिया काढलेली बोरं, गुळ आणि तेल,
कृती, प्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हरभऱ्याचा पाला वाफवून घ्यावा. त्यामध्ये बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, बिया काढलेली बोरं आणि गूळ घालून भाजी वाफवून घ्यावी. तेलामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी. फोडणी शिजवलेल्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये घालून एकजीव करून घ्यावी.